तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हटलं की आठवते ती संक्रांत. मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना दिले जातात. हरभरे, ऊस, बोर, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी देवाला अर्पण करतात. संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावानं साजरा होतो. लहानपणीचा एक क्षण आठवतो, हळदी कुंकू. आई विवाहित स्त्रियांना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू करून एक वस्तूही द्यायची. संक्रांतीचा सण जवळ आला की आपल्या सर्वांची ओढ एकाच ठिकाणी असते, गच्चीवर जायचं आणि आपले पतंग लांब लांब उडवायचे. पण आपल्या या पतंग उडवण्यामुळे किती लोकांचा जीव जातो, किती मुक्या प्राण्यांचा पक्ष्यांचा जीव जातो हे आपल्याला माहीतच नसतं. फक्त आपला पतंग भुरभुर उडवण्यातच आपल्याला या गोष्टींचा विसर पडतो. पतंगबाजीसाठी वापरण्यात येणारा जुघेना नायलॉन किंवा काचे मांजावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असला तरी अशा मांजाची साठवणूक विक्री आणि वापर मात्र सर्रासपणे अजूनही केला जातोय. संक्रांत जवळ आल्याने सर्वांचीच ओढ आता लागली आहे ती पतंग उडवण्याकडे. गच्चीवर जाऊन पतंग भुरभुर कसं उडेल याकडे सर्वांचं लक्ष असतं. लहान्यापासून मोठ्यांपर्यंत या सर्वांनीच पतंग उडवण्याची धूम ठेवली आहे. आणि आपण आलो आहोत रविवार कारंजा या परिसरात. पवन जनरल स्टोअर्स आपण इथे आलो आहोत. पतंग उडवण्याचं हे गेल्या कित्येक वर्षांपासून हे काम करताय आणि भारतीय दंडविधान 44 या कलमनुसार आता नायलॉन मांजावर पूर्णपणे बंदी आली. नाशिक शहरातील सर्वच दुकानदारांनी आणि पर्यावरण प्रेमी तसेच पतंग उडवणाऱ्या पतंग प्रेमींनी यालाही साथ देत पूर्णपणे नायलॉन बंदीला पूर्णपणे साथ दिली आहे. आपण ते या दुकानदारांकडून जाणून घेणार आहोत की यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचा मांजा विक्रीला आला आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारची पतंग हे आता विकू लागली आहे. 15 जानेवारी मकर संक्रांत पतंगीचा जो सण असतो त्याच्यासाठी आपल्या दुकानामध्ये कागदी आणि प्लास्टिक पतंगी आणि फॅन्सी पतंगी हे आपण आज दुकानात गिरायकांसाठी मी आणलेले आहे. आणि मी आपल्याकडं हा नायलॉन मांजा जो असतो तो नायलॉन मांजा आता आपल्याकडं बंद असल्यामुळं आता आपल्याकडं सुरती मांजा आहे, पांढरा मांजा आहे, बरेली मांजा आहे आणि गिरायकांची आता चांगली मागणी आढळत आलेली आहे. त्याच्यामध्ये 6 तारी दोरा आहे, त्याच्यानंतर आहे 9 तारी पांढरा दोरा आहे, 12 तारी आहे आणि 16 तारी आणि सुरतचा आहे सुरती दोरा आहे. या दोऱ्यांची आता गिरायकी मागणी करत आहे आणि बऱ्याचशे गिरायकांनी आता नायलॉनच्या करतात जे स्वतःहून सांगतात की आम्हाला नायलॉन नको, आम्हाला पांढरा वगैरे दोरा असं तर दाखवा. आणि आपल्या नाशिकचे जे ग्राहक लोक आहेत त्यांच्या पतंगीमध्ये आणि या दोऱ्यांमध्ये चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. नायलॉन माझ्यावर शासनाने बंदी घातली असून मी पतंग व्यापारी म्हणून पतंग प्रेमींना असे विनंती करतो की नायलॉन मांजाचा वापर टाळावा जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही व पर्यावरणास हातभार आपण पण लावावा. पशुपक्षी कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही पतंग उडवताना याची पण खबरदारी घ्यावी अशी मी पतंग प्रेमींना विनंती करतो. नागरिकांकडून नायलॉन मांजाची मागणी केली जाते. आता सध्या जनजागृतीमुळे नायलॉन मांजावर बरेच 95% फरक पडलेला आहे. लोक कॉटन मांजेची पसंती करत आहे आणि कॉटन मांजा उडवण्यासाठी लोक प्रोत्साहन देत आहे. असं असलं तरी नाशिक मध्ये मात्र काही दुकानदारांनी असा मांजा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. याच्या काही घडामोडी आपण दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून पाहिल्या. याच नायलॉन मांजानं 3 वर्षांपूर्वी शेकडो नाशिककरांचे कान, नाक, गळा, गाल जखमी केले होते तर शेकडो पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर जखमी केलं तर काहींना आपला जीव गमवावा लागला. नमस्कार, मी पक्षीमित्र चंद्रकांत दुसाने आणि मला आपल्या सर्व मित्रांना पक्षीप्रेमींना आणि संक्रांतच्या पतंगप्रेमींना पण एकच आवाहन करायचं आहे की आनंदात संक्रांत साजरी करा, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला,
आणि ह्या नायलॉन पा ना मांजापासनं सगळेजण अलिप्त रहा, कारण हा मांजा अतिशय घातक आहे. ज्याप्रमाणे हा पक्ष्यांवर आघात करतो त्याचप्रमाणे हा माणसांचा देखील बळी घेतो. हा माणूस पक्षी कोणामध्ये भेदभाव करत नाही आणि हजारो पक्षी दरवर्षी या संक्रांतीमुळे पतंगाच्या नायलॉन मांजामुळे दगावले जातात. त्याचबरोबर कित्येक प्राणी देखील रस्त्यांवरचे आणि माणसांना देखील त्याचा आघात होतो. गाडीवर जाणारे, बाईकवर जाणारे माणसं, आणि सध्या तुम्ही सांगेन की जे लोक टू व्हीलरवर प्रवास करतात त्यांनी अक्षरशः थंडी पण आहे त्याचा पण फायदा घेऊन गळ्याला मफलर बांधूनच त्यांनी बाईकवर प्रवास करावा, किंवा हा गळ हा मांजा केव्हा कुठून येईल आणि तुमचा घात करेल हे सांगू शकत नाही. त्याच्याकरता सगळ्यांना हे मला हात जोडून विनंती आहे की नायलॉन मांजापासून अलिप्त रहा आणि कटाक्षाने हा टाळता आलं तर टाळा. आणि त्याच्यावर सगळ्या पब्लिकनी, अगदी गव्हर्नमेंटने देखील त्याच्यावर बंदी घालण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ही माझी कळकळीची विनंती, एक पक्षीप्रेमी म्हणून माझं सांगणे, जसा आपला परिवार आहे तसाच पक्ष्यांचाही परिवार असतो. एक पक्षी दगावतो त्याचबरोबर त्याच्या मागचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असतं. हा विचार तुम्ही तुमच्या मनात ठेवा आणि एवढ्या गोष्टीचं कळकळीने पालन करा की नायलॉन मांजापासून तुम्ही परावृत्त व्हा. हे माझी कळकळीची विनंती, धन्यवाद. संक्रांत सणानिमित्त माझ्या मेडिकल शॉपवर खूप घायाळ पक्षी येतात आणि कृपया करून नायलॉन मांजा वापरू नये आणि पक्ष्यांना इजा पोहोचू नये आणि जितकं जितकं झालं तितकं कटाक्षाने नायलॉन मांजाचा वापर टाळावा. हे सगळ्या नागरिकांना आणि सगळ्या जनतेलाही आग्रहाची विनंती. नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये असं आवाहन वेळोवेळी करण्यात आलं. केवळ संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजाची निर्मिती, साठवणूक आणि विक्रीला बंदी घालण्यापेक्षा नायलॉन मांजाला कायमस्वरूपी बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारनं धोरण ठरवावं असे निर्देश न्यायालयानं सरकारला दिले होते. त्यानंतर राज्य सरकारनं 18 जून 2016 नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री आणि वापराला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि मांजा वापरणाऱ्यांवरही कारवाई सुरू झाली. मात्र ही कारवाई ही फक्त क्षणिकच होती की काय असं जाता दिसून येत आहे, कारण अजूनही नायलॉन मांजा प्रत्येक कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे अजूनही दिसून येतोय आणि कुठे ना कुठे नाहक ते मुके बिचारे पक्षी वा कोणीही वाहनधारक या नायलॉन मांजाच्या चपेटात येऊन बसतोय. नायलॉन मांजाची विक्री करणं जसं कायदेशीरदृष्ट्या गुन्हा ठरणार आहे, त्याप्रमाणेच आता मांजाची खरेदी करणंही बेकायदेशीर कृत्य ठरणार आहे. त्यामुळे आता नायलॉन मांजाची खरेदीच करायची नाही अशी भूमिका यंदा पतंग प्रेमींना घ्यावी लागणार आहे. भलेही तुम्हाला कायद्याचं बंधन नको असेल, कायद्याची बंधनं जुगारून टाकायची असतील तरी ठीक, पण निदान त्या बिचाऱ्या मुक्या पक्ष्यांचा आणि वाहनधारकांच्या जीवाचा तरी आपण विचार करायला हवा. कलम 44 नुसार नायलॉन मांजा खरेदी विक्रीस न्यायालयानं मनाई केली असल्यानं अशी कृती करणाऱ्यांवर भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम 44 नुसार कारवाई होणार आहे. पण ही कारवाई खरंच होते का हा मात्र अजूनही प्रश्नच पडतो. रविवार पेठ, रविवार कारंजा, पंचवटी, सावतानगर, पवननगर, जुने नाशिक, भद्रकाली इथे सर्रासपणे अजूनही नायलॉन मांजा विकला जात असल्याची माहिती कळते. काय आपण करायला बंद हा मांजा? अहो किती पक्ष्यांचा जीव जातो या नायलॉन मांजापाई. या धारधार असलेल्या मांजाच्या दोरानं कित्येक पक्ष्यांचा चिवचिवाट हा कमी होतोय. एक प्रकारे संक्रांत आली हा सण जरी मनुष्य जातीसाठी मोठा असला तरी या सणामुळे पक्ष्यांवर मात्र मोठी संक्रांतच येते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग या संक्रांतीच्या सणाला पतंग उडवाल पण साधा मांजा वापरूनच, कारण तिळगुळ घ्या गोडगुड बोला असं आपण म्हणतो. मग आपल्या या साध्या मांजा वापरल्यानं जर कुणाची संक्रांत खरंच गोड होत असेल तर मग चला ना नायलॉन मांजा मुक्ती करूयात, अनेक पक्षी घरं वाचवूयात. कारण जेव्हा या पक्ष्यांचा जीव जातो ना तेव्हा त्यांच्याही मागे कुटुंब असतो, कोणाची आई, कोणाचा बाप, त्यांची पिलं मागे तशीच उघड्यावर पडतात. जसं मनुष्यामध्ये शेतकऱ्यानं आत्महत्या केली की त्याचा संसार उघडा पडतो, तसं या नायलॉन मांजाच्या पायी पक्ष्याचा जीव गेला तर त्याच्या मागचं कुटुंब मात्र वाऱ्यावर पडतं. म्हणून
प्रत्येकानंच मनापासून हा विचार करायला हवा आणि नायलॉन मांजा वापरावा का नाही हा विचार आपण स्वतःहूनच करायला हवा. मग दुसऱ्यांच्या उपदेशांची गरज ती काय. ही संक्रांत सगळ्यांनाच गोड जाऊ हीच सर्वांना सदिच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि त्या बिचाऱ्या मुक्या पक्ष्यांचाही जीव, त्यांची संक्रांतही कशी गोड होईल याचाही नक्कीच विचार करा. विद्या भोकरेसह संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.